मातोश्री लाईव्ह अँड हार्डवेअर या भव्य शोरूमचं उद्घाटन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेट पारखे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, त्याचबरोबर निलेश शेठ चव्हाण, उद्योजक वैभव शेठ कोरडे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार मातोश्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सत्यवानदादा बाळसराफ यांनी केलं. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रसाददादा बाळसराफ आणि अमोल शेठ भुजबळ यांनी. आज या ठिकाणी प्रथमतः 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि करोना अजून गेला नाहीये, त्यामुळे अगदी कमी लोकांमध्ये हा कार्यक्रम करण्याचा मानस या ठिकाणी सत्यवान बाळसराफ भाऊंनी घेतला. आणि आजचा दिवस प्रामुख्याने निवड केली, सर्वांना ते येणं शक्य झालं. या ठिकाणी हा जो मातोश्री मॉल आहे, एक दिवस या मातोश्री मॉलचं, कारण गेल्याच वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने मातोश्री मॉलचं आपण उद्घाटन केलं होतं आणि मातोश्री मॉल त्या ठिकाणी उभी राहिली. छगन भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं. आज आपण पाहतोय की प्रत्येकाच्या तोंडात मातोश्री मॉल आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील मातोश्री फर्निचर याचं उद्घाटन होत असताना निश्चितपणे सुरेंद्र सिंग हा हे दुकान सांभाळणार आहे. कारण ज्याला ज्याला संधी देता येईल त्याला त्याला जवळच्या माणसांना संधी देण्याचं काम या ठिकाणी सत्यवान बाळसराफ भाऊ करत असतो. आणि या ठिकाणी सावरगावला देखील लवकरच आपल्याला उद्घाटनाला यायचंय. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी त्या खऱ्या अर्थाने सावरगाव या ठिकाणी एका हॉटेलचं, त्यांच्या सुसज्ज अशा हॉटेलचं उद्घाटन होणार आहे. आज या ठिकाणी फर्निचरचं दुकानाचं उद्घाटन होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे निलेश भाऊ चव्हाण हा सावरगाव गणातला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा निलेश चव्हाण पेट्रोल पंपामध्ये ज्याने चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे तो निलेश भाऊ चव्हाण पिंपळगावचा, असे दोन्ही निलेश चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचा प्रसाद जो खऱ्या अर्थाने भाऊ इथे नसला तरी सगळी व्यवस्था पाहत असतो, त्याची धर्मपत्नी, त्याचबरोबर या ठिकाणी प्रशांत बरोबर त्याची देखील धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमाला. अमोल भाऊ भुजबळ जो सतत सगळीकडे कसं चाललं आहे आणि कशा पद्धतीने ग्राहकाला खेचायचं, ग्राहकाला आपलंसं करायचं या भूमिकेतून हे उभं राहत असताना निश्चितपणाने मला आनंद होतोय की नवीन नवीन संध्या या ठिकाणी उपलब्ध होत असताना चांगल्या प्रतीचं न मिळणाऱ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होती. आणि फर्निचर करत असताना हे आज आपल्याला युलचं रोपटं दिसतंय, पण याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. जसं दिपाली आपण म्हणतो की नारंगावची दिपालीचं जशी प्रगती झाली आहे, त्याच पद्धतीने त्याच्या पुढे जाऊन आमचा सत्यवान भाऊ बाळसराफ हा येणाऱ्या काळामध्ये प्रसाद भाऊ असतील आमच्या सर्वांच्या सहकार्याने भविष्यात एक या क्षेत्रामध्ये उंची गाठेल अशा शुभेच्छा देत असताना या ठिकाणी विनोद भाऊ बघत असेल, या ठिकाणी गुलाबजी पारखे असतील, त्याचबरोबर भाऊ आपल्याकडे प्रकाशजी ताजदेजी असतील. आणि खऱ्या अर्थाने जे मुल्क मैदानी तोफ म्हणजे आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, परंतु आजी असल्या सगळं आजही काम आदिवासी वादळ म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते देखील या ठिकाणी सर्वाधिक सर्वांच्या पहिले आले आणि मलाही बोलवून घेतलं, त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आज पार पडलेला आहे, याला पुन्हा एकदा आपल्या ज्यांना ज्यांना बोलता आलं नाही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. रामकृष्ण मातोश्री प्लायवूड आणि हार्डवेअर याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य खर तर सर्वांच्या हृदयातल्या गटनेत्या आदरणीय आशाताई बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय संतोष नाना खैरे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवराम शेठ लांडे, मातोश्री उद्योग समूहाचे सर्वे सर्व आदरणीय सत्यवान शेठ बाळसराफ, प्रसादजी बाळसराफ या ठिकाणी आपले प्रशांत सर आहेत पाबळवाडीवरून या ठिकाणी आले आहेत, आपले हिंगे पाटील आहेत, बरेचसे बाळासाहेब सोनवणे या आतमध्ये बाळासाहेब सोनवणे असतील. खरं तर आशाताईंबरोबर एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा कशी असावा तर ते विनोदजी भगत यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी भुजबळ आहेत, खरं तर
स्वतःमध्ये आडनाव भुजबळ आहे, कर्तृत्व त्यांच्याकडे आहे, पण हे सगळं असताना सुद्धा आशाताईं बरोबर निष्ठेने काम करायचं. निष्ठा, कार्यकर्त्याची नेत्यावर निष्ठा कशी असावं हे काही कार्यकर्ते असे ठरवले. काय काय ते कार्यकर्ता म्हणून एक आदर्श घेण्यासारखे आहे. स्वतः दुकानाचे मालक बिरेंदर सिंह नाही का, आता बिरेंदर सिंह आता त्यांचं आडनाव आपल्याला बाळ सराफ करायचं इकडे आलं, तसं मी त्यांना अगोदर बोलून घेते. कारण मातोश्री उद्योग समूहात आल्यानंतर तुम्हाला बाळासराफ म्हणूनच पुढे चालावं लागेल. कारण मातोश्री उद्योग समूह हा सत्यवंतदा बाळासराफ ह्या नावाने चाललेला आहे. आणि खरं तर आपण पाहतो आज आपण निलेजी चव्हाण आमचे मित्र या ठिकाणी आहेत. युपी बिहार वरून माणसं आपल्याकडे येतात, पण आपण बऱ्याच वेळा पहा युपी वाले बिहार वाले यांच्या विरोधात आंदोलन होतात. पण आज आपल्या सर्वांना एक विचारायचंय का, ह्या महाराष्ट्रात सर्वात अगोदर आलेला भैया कोण, सगळ्यात अगोदर आलेला नाना, आणि त्याची आपण पूजा करतो. प्रभू श्री रामचंद्राची जी जन्मभूमी आहे ती कुठे आहे? मग महाराष्ट्रात आलेला सर्वात अगोदरचा भैया कोण? मग मला सांगा, प्रभू श्री रामचंद्राची जर आपण पूजा करत असेल, महाराष्ट्रात आलेल्या सगळ्यात अगोदरचा भैया जो आपल्यासाठी परमेश्वर आहे त्यांची पूजा आपण करतो, मग ही सगळी मंडळी जर आपल्यात सामावून घेतली, मराठी व्यवस्थित बोलायला लावली, तर साहजिक आपल्या सगळ्यांमध्ये सामावून घेऊन आपल्याला सुद्धा त्यांची ताकद मिळेल ना. कारण आपल्या तरुणांकडे थोडी कष्ट करायची क्षमता थोडी कमी असते, मग त्यांच्या जोडीला जर आपला एखादा तरुण दिला तर जोडी चालू शकतो पुढं. म्हणून सर्वांना सोबत घेऊन, म्हणून सत्यवान दादांनी जो निर्णय घेतला, बिरेंदर बरोबर जो हा व्यवसाय मातोश्री उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रसाद सरांना बरोबर घेऊन जो हा निर्णय घेतला आहे, अति योग्य निर्णय झालेला आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. खरं तर माझ्यासारख्या माणसाला या उद्योग समूहाचा एक घटक म्हणून आभार मानायची संधी मिळाली. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. असंच मातोश्री उद्योग समूहावर सातत्याने आपण सर्वांनी प्रेम ठेवावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या मातोश्री फर्निचर दुकानाच्या निमित्ताने या ठिकाणी या तालुक्याच्या रगणानी आणि आमच्या जिल्हा परिषद गटनेत्या आदरणीय आशाताई भुजके, त्याचप्रमाणे संत ज्ञानाजी खैरे, या ठिकाणी निलेश भाऊ, सर्वच मान्यवर निश्चितपणे आज या ठिकाणी या उद्घाटनाच्या प्रसंगी, गेल्या वर्षी शिवजयंतीला मातोश्री दुकानाचं उद्घाटन झालं, अत्यंत अप्रतिमाचं उद्घाटन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलं. आणि आजही या ठिकाणी 26 जानेवारीचा औचित्य साधून या ठिकाणी हे उद्घाटन होतंय. आणि निश्चितपणे फर्निचरचं दुकान म्हणजे खऱ्या अर्थानं हे जुन्नर शहरामध्ये होत असताना अत्यंत म्हणजे कमी दराने किंवा म्हणजे क्वालिटीचा माल अशा प्रकारचं शेटनी निर्णय घेतलेला आहे. रात्री तर आमची चर्चा झाली आणि म्हणून त्याप्रमाणे या ठिकाणी एक या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ताईंच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी म्हणेल. आणि म्हणून अधिक तर काय नाही बोलता, निश्चितपणे ताई जिथं ताई तिथं नाही काही कमी अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणून निश्चितपणे ताई आपण या ठिकाणी वेळेत आलात, हे उद्घाटन तुमच्या असेल तर आमच्या हरक्यालाही या ठिकाणी या उद्घाटनाचा लाभ मिळाला मी माझं भाग्य समजेल. निश्चितपणे ताई आणि आम्ही निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हा परिषद म्हणजे त्या ठिकाणी मी सुद्धा त्या ठिकाणी ताई आम्ही बरोबरीनं काम करतोय. आणि म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला एक अभिमान वाटतो जुन्नर तालुक्याचा. मी अध्यक्ष असल्यापासून ताई आणि आम्ही बरोबर आहे. मधल्या काळामध्ये थोडस मी 9-10 वर्ष रजेवर होतो कारण आरक्षण होतो, त्यामुळे मी नेहमी सांगायचं ताईला ताईचं आमचं त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत अशी होती. आणि म्हणून शेठ या मातोश्रीच्या नावाने तुम्ही जी दुकानं उघडलीत अत्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आज आपण गेल्या वर्षी जे दुकान कपडेच आहे तालुक्यामध्ये आज सगळं वाखणण्यासारखं आहे, चांगल्या प्रकारचं गिराईक, चांगल्या प्रकारची क्वालिटी यांची. आणि म्हणून असं या ठिकाणी मैत्री कशी असावी तर खऱ्या अर्थानं शेठला आम्ही पहिल्यापासूनच रात्री त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हटलं ताई येणार का, म्हटलं आज प्रश्नच नाही, ताई तर त्या ठिकाणी प्रमुख आहे. म्हणून अमोल भाऊंनी फोन केला आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी या उद्घाटना प्रसंगी आपण सर्वांनीच या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं उद्घाटन झालं असं ताई त्यांच्या भाषणात सांगतीलच. मी अधिक तर काही बोलत नाही, परंतु निश्चितपणे या दुकानाची भरभराटी हो आणि विशेष करून या दुकानाचा फायदा गरिबापर्यंत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे शेठ त्या पद्धतीनं काम करतीलच आणि करतातच. आणि म्हणून मी अधिक तर काय नाही बोलता, निश्चितपणे या दुकानाला मी मातोश्री या दुकानाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.